विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. तुम्ही बेडकांचे प्रकार कधी ऐकले आहे का किंवा पाहिले आहेत का? नाही तर चला, पिंपरी चिंचवडमधील संशोधन केंद्राचे एक आगळेवेगळे संशोधन आणि त्यातच नवीन प्रजातीच्या बेडकाचं संशोधन पाहूया स्पेशल रिपोर्ट. राज्यातील एकमेव संशोधन केंद्र असणारे हे भारतातील प्राणी सर्वेक्षण संस्था, निसर्गामध्ये अनेक असे प्राणी आहेत जे आपल्याला माहीत सुद्धा नाहीत आणि त्यांचे प्रकार देखील आपण कधी ऐकलेले नसतात, यावर संशोधन करणारी ही पिंपरी चिंचवडमधील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था. या संस्थेमधील संशोधनकारांनी अनेक प्राण्यांवर संशोधन करून विविध प्रजातीचे प्राणी शोधून काढलेत. या संस्थामध्ये संशोधन करण्यासाठी आलेल्या अनेक बेडकांचे प्रकार त्याचबरोबर प्राण्यांचे प्रकार पाहण्यासाठी ठेवलेत. या बेडकाच्या प्रजातीमध्ये आता एक नवीन भर पडलाय. वॉलकेराना मधुका असा या नवीन प्रजातीचा बेडकाचं नाव आहे. आता तुम्ही म्हणाल, वॉलकेराना मधुका असं नाव काय बेडकाचं? तर पालघरमधील डोंगर भागात मधुका नावाची आदिवासी जात राहत असल्याने या बेडकाचे नाव ठेवण्यात आले. सर, अभी एक नया स्पीशीज आने वाला है प्रजाति का, उसका नाम है वॉलकेराना मधुका. हमने इस स्पेसिमेन को करीब 8 साल पहले एलवाल मला करके एक पहाड़ में पालघाट में कलेक्ट किया था. उसको लैब में लेके आने के बाद इनिशियली मॉर्फोलॉजिकल स्टडीज़ की, उससे पता चला कि ये नया स्पीशीज़ हो सकता है. उसका बाद में हमने उसका डीएनए का काम किया. डीएनए काम करने के बाद पता चला कि वो ग्रुप में वो सबसे पुरातन स्पीशीज़ है. उसका नाम को उसको हमने एक नया नाम दिया है, वॉलकेराना मधुका करके, क्योंकि वो जो पहाड़ है उसका अगल बगल में मधुका आदिवासी लोग रहते हैं, इसीलिए हम वो नया स्पीशीज को वही नाम दिए. या संशोधन केंद्रामध्ये बरेच विद्यार्थी या विविध प्राण्यांच्या जातीबद्दल माहिती करण्यासाठी येत असतात. सोबतच एका ठिकाणी सरपटणारे आणि जलचर प्राणी त्यांच्याबद्दल महत्त्वाचे आणि उपयुक्त अशी माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांना देखील संशोधन विषयात रस निर्माण होतो. मोहन दुबे, दीनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.